उष्णतेचे एकक युनिट ऑफ हीट उष्णता आय मापन पद्धतीत ज्यूल आणि सी जी एस मापन पद्धतीत कॅलरी या एककात मोजतात तर विद्यार्थ्यांना उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे आणि आपल्याला माहिती आहे की ऊर्जेचे एकक ज्यूल आणि त्याचबरोबर कॅलरी हे आहे तर ज्यूल उष्णता ही एसआय पद्धतीमध्ये ज्यूल या एककामध्ये मोजली जाते आणि सी जी एस पद्धतीमध्ये कॅलरी या एककात मोजली जाते एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत म्हणजेच एक अंश डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात तर एक ग्रॅम पाण्याचे तापमान चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत म्हणजेच एक डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात मोठ्या प्रमाणातील उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरतात एक किलो कॅलरी म्हणजे दहाचा घातांक तीन कॅलरी तर उष्णतेचे एकक यामध्ये आपल्याला एक किलो कॅलरी उष्णता आणि त्याचबरोबर एक किलो कॅलरी उष्णता आणि त्याचबरोबर एक ग्रॅम पाण्यासाठी जे एक डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी जेवढी उष्णता द्यावी लागते एक कॅलरी उष्णता या दोघांची व्याख्या दिलेली आहे आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात उष्णता आपल्याला मोजायची असेल त्यावेळेस किलो कॅलरी या एककाचा उपयोग केला जातो मग चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत एक डिग्री सेल्सिअसने जर उष्णता वाढवायची असेल एक किलोग्रॅम पाण्याचे तर अशा उष्णतेच्या एककाला आपण एक किलो कॅलरी उष्णता असे म्हणतो मग त्या आणि ज्यावेळेस 1 Celsius, एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढवायचे चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपासून ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत एक ग्रॅम पाण्याचे तर त्यावेळेस जी उष्णता द्यावी लागते त्याला एक कॅलरी उष्णता असे म्हणतात हे नेहमी लक्षात ठेवा एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा वेगळ्या तापमानास तापविले तर एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढविण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता एक किलो कॅलरीपेक्षा थोडी भिन्न राहील म्हणून उष्मा एकक ठरविताना आपण चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस हाच विशिष्ट तापमान खंड निवडतो कॅलरी व ज्यूल यांचा परस्पर संबंध पुढील सूत्राने दाखविता येतो एक कॅलरीबरोबर चार पॉईंट अठरा ज्यूल तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक किलोग्रॅम पाण्यासाठी आपण चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमानाचे पाणी पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत म्हणजे एक डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी हे तापमान आपण विचारात घेतो या तापमानाच्या ऐवजी जर इतर वेगळ्या तापमाना इतर वेगळे तापमान जर आपण कन्सिडर केले तर त्यावेळेस द्यावी लागणारी उष्णता सुद्धा एक किलो कॅलरीपेक्षा भिन्न असू शकते त्यामुळे हाच कालखंड या ठिकाणी जो हाच तापमान खंड या ठिकाणी विचारात घेतला जातो परिचय शास्त्रज्ञांचा जेम्स प्रेस्कॉट जूल अठराशे अठरा ते अठराशे एकोणनव्वद पदार्थाच्या सूक्ष्मकणांची गतीज ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते तसेच निरनिराळ्या ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरण होते हे त्यांनी प्रथम दाखवून दिले तर विद्यार्थ्यांनो की जी उष्णता असते उष्णता ऊर्जेची असते ती पदार्थांच्या सूक्ष्मकणांची एकूण गतीज ऊर्जा असते असे जेम्स प्रे प्रेस्कॉट ज्यूल यांनी सांगितले तसेच एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रूपांतरण होते हे सुद्धा त्यांनी प्रथम दाखवून दिले उष्णता स्वरूपातील ऊर्जेच्या रूपांतरणातूनच पुढे थर्मोडायनामिक्स या विज्ञान शाखेचा पहिला सिद्धांत प्राप्त होतो ऊर्जेच्या मोजमापासाठी एकका मोजमापासाठीच्या एककाला ज्यूल ही संज्ञा देण्यात आली तर जेम्स प्रेस्कॉट प्रेस्कॉट ज्यूल यांच्या स्मरणार्थ ऊर्जेच्या मोजमापासाठीच्या एककाला ज्यूल ही संज्ञा देण्यात आली